शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. पीक नुकसान अनुदानासाठी पाठपुरावा सुरू. निवडणूक आयुक्तांच्या अनुमतीनंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, तर 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्यात. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ठाकरेंची गाई महाविकास आघाडीला संकटात नेई, त्या 12 जांगावर गोंधळ, मित्रपक्षांची चर्चा न करताच. अनुदानाच्या ई केवायसीसाठी शेतकऱ्यांची लूट सुरू. चापोली परिसरातील केंद्र चालकाकडून मनमानीचा कारभार सुरूच. केवायसी बाबतीत मोहीम राबवावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बेळगाव. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बहिष्कार. 4,500 रुपये दर देण्याची केली शेतकऱ्यांना मागणी. हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी 478 केंद्र. ओलावाची अडचण, 5,000 क्विंटलची आवक नाही. पीक विमा नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील 497 कोटी रुपये मंजूर झाले, तर नुकसानग्रस्तांना 264 कोटी रुपयांचं वितरण, 233 कोटींचं. धाराशिव जिल्ह्यातील 2020 पीक विमा भरपाईचा निकाल लागेना, न्यायालयामध्ये प्रतीक्षा कायमच. छत्तीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे 47 कोटी रुपये. देवळा बळीराजाची दिवाळी एकदा गोड होणार. फुलगाव बाजार समितीमध्ये आज कापूस बाजारभाव 7,500 रुपये प्रतिक्विंटल, सर्वसाधारण 7,300 रुपये प्रतिक्विंटल. शेतकऱ्यांना सरसकट विमाचा लाभ द्यावा, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांना केली मागणी, तर अन्यथा कृषी विभागामध्ये दिवाळी. दर पाडल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. सांगली कोल्हापूर रस्त्यावर ठिय्य आंदोलन. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थितीनंतर सौदे सुरू झाले. राज्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई देणे गरजेचं. राज्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे करता सरसगट मदत द्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडे अहवाल सादर नाही, मदत कशी मिळणार? उसाला एकर कमी 3700 रुपयांचा भाव द्यावा. 9 महत्वाचे ठराव. राजू शेट्टी यांची 23व्या ऊस परिषदेमध्ये मागणी. गाव शहरासाठी योजना झाल्या, स्मार्ट शेतकऱ्यांसाठी कधी होणार? शेतकऱ्यांचा प्रश्न, प्राथमिक समस्या अजून सुटलेल्या नाही. खरीप हंगामासाठी बी बियाणे मोफत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांची सरकाराकडे मागणी, तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का? ऊसाचा अंतिम बिलाच्या रकमेकडे लागले शेतकऱ्यांचं लक्ष. एकर कमी FRP सह 3,700 रुपये पहिले उचल द्या. 23व्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी यांची केली सरकाराकडे मागणी. हवामान बदल, कांद्याचा खर्च वाढला तर विविध रोगांचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरण, धुके आवळी पडण्याचा पावसावर परिणाम. सोयाबीन कापूस नुकसानीमुळे ऐन दिवाळीतच आर्थिक संकट. विमा कंपन्याची पाठ लाड सांगितील शेतकरी चिंतातूर. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण साजरी करणार आनंदाची दिवाळी सण. मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिणीला मिळणार 5,500 रुपयांचं बोनस. कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी 5,500 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला, सर्वसाधारण 3,300 रुपयांचा भाव. 52,806 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार. 113,84,00,000 रुपयांचं वाटप. बळीराजाची दिवाळी यंदा गोड होणार. कांदा खातोय भाव, लागवडीसाठी धावात धाव. पावसाने लाल कांद्याचं नुकसान दुबार. लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग. मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट झाली तर 20,00,000 रुपये मिळणार कर्ज. केंद्र सरकाराकडून युवा नव उद्योजकांना दिवाळी भेट.
सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी नाराज। फुलतांबा इथे अद्याप शेतकरी वर्गाला शेतीमालाचा हमी भाव मिळाला नाही, त्यामुळे केंद्र सुरू करावे। पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार डॉक्टर बचाव यांचे निर्देश। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर मुख्यमंत्र्याने केलं स्पष्ट, लाडक्या बहिणीला मिळणार दिवाळीचा आनंदाचा शिदा। आंबा काजू बागतदारांना पीक विमा परतावा मिळण्यास सुरुवात झाली, तर बहुतेक ठिकाणी आंबा काजू बागतदारांना पीक विमा परतावा मिळण्यास सुरुवात। पुणे जिल्ह्यातील पीक नुकसान पंचनाम्यासाठी अखेर सुरुवात झाली, तर गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मान्सूनतर पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या खात्यावर 75% पीक विमा जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी। निष्ठावंत शिलेदारांना संधी, तर कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील, कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे यांना पुन्हा रिंगणात। 42% मतदाराचे मते, महायुती राजवाटीतमध्ये भ्रष्टाचार वाढला, भ्रष्टाचार भारी पण जनतेची कामे सुरूच। निवडणुकीचा काळ, पैशांचा माया जाळ, हिंगोलीमध्ये 1.40 कोटी रुपयांची रक्कम केली जप्त। ठाकरे घराण्याची प्रतिष्ठा पानाला लागली, तर उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे यांच्यामध्ये लढत सुरू। विमा कंपनीच्या पूर्व वेशाशाकडून शेतकऱ्यांना पैशाची मागणी, रिसोड तालुक्यातील प्रकार तर व्हिडिओ होत आहेत व्हायरल। हवामान बदल, कांद्याचा खर्च वाढला, तर विविध रोगांचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरण, धुके आवळी पडण्याचा पावसाचा परिणाम। उमरणे बाजार समितीमध्ये कांदा मक्का मालाच्या आवकेमध्ये दुपटीने वाढ, दिवाळीनिमित्त बाजार समिती 28 ते 4 नोव्हेंबरपर्यंत बंद, शेतीमाल विक्रीची लगबग सुरू। छगन भुजबळांच्या विरोधातील उमेदवारीचा तिढा कायम, अनेक इच्छुक महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडून घोषणा नाही। महाविकास आघाडीमध्ये बुलढाण्याच्या जागेवरून काँग्रेस समर्थक नाराज, काँग्रेस प्रदक्ष सरचिटणीसह जिल्हाध्यक्षांसोबत केली चर्चा। शेतातील ओलाव्याने मिरची तोडणीला ब्रेक, बाजारामध्ये आवक घटली, शुक्रवारी 500 क्विंटल मिरची खरेदी, तर दिवाळीमध्ये उलाढाल मंदावली। नगदी उत्पन्नाच्या आशेने मिरची लागवडीकडे लागलाय कल, वेरगडा परिसरातील शेती अनुकूल, तर 200 हेक्टरवर बहारणार पीक। कोट्यवधी खर्चूनही जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र 30% आतच, सिंचनाअभावी हजारो शेतकरी पारंपरिक शेतीवर निर्भर। कापणी पश्चता सोयाबीनचं नुकसान, 17,000 तक्रारी, करा अर्ज प्रलंबित, तर अतिवृष्टीने सोयाबीन भिजले, गंजीमध्ये पाणी शिरल्याने ओढवले पाणी। पोळांची वाडीत फुलवली गाजरांची शेती, तर 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, चाक लांबा पोलिसांची कारवाई, आर्थिक फायद्यासाठी लावली होती झाडे। नासनेवलमध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत, आठवडाभर बसलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मजूर मिळेना। 5 लाख शेतकऱ्यांना 156 कोटी रुपयांचा फरक, तर दिवाळीला मिळाला होता दुधांचा सुगंध, साखर कारखान्याचा कामगारांना 140 कोटींचा बोनस। मालमत्ता जितकी जास्त तितकीच उमेदवारीची धावपळ अधिक, कागदपत्रांच्या जोडणीसाठी 5-6 जण कामामध्ये, अनेकांना यापूर्वीच। परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तातडीचे निर्देश। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली नुकसानीची पाहणी, तर लाडसोंगे परिसरातील खरीप पिकांच्या नुकसानीला पाहणी करताना मंडळ कृषी अधिकारी, सोयाबीन कापूस नुकसानीमुळे ऐन दिवाळीतच आर्थिक संकट, पीक विमा कंपनीची पाठ, तर लाडसोंगेतील शेतकरी चिंततूर। मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण होते खुश,
महागेने दाजींचा किस्सा होतोय रिकामा। खाद्यतेल व खोबरे महागले आणि सोयाबीन पाठोपाठ तुरीचे भावही पडले।